आज आपण हरभऱ्याची रस्सा भाजी बनवणार आहोत, त्यासाठी मी इथे एक वाटी हरभरा 5 ते 7 तासासाठी भिजवून घेतलेला आहे. तुम्हाला जर का दुसऱ्या दिवशी करायचे असेल तर तुम्ही आदल्या दिवशी रात्रीसुद्धा हा भिजत ठेवू शकता. त्यामध्ये आपण 1/2 टीस्पून मीठ आणि 2 हिरवी मिरची मी यामध्ये टाकून घेणार आहे. तर हे मी स्वच्छ अगोदर धुवून घेतलेलं आहे, तर त्यामध्ये मी पाणी ॲड करते. 1 ग्लास पाणी मी यामध्ये ॲड केलेलं आहे, तर त्यामध्ये मीठ टाकून घेऊया. मीठ टाकल्याने काय होतं आहे, त्याला जेव्हा आपण उकडून घेतो ना तर मीठ आतपर्यंत व्यवस्थित लागलं जात आहे. आता आपण हे कुकरला याच्या 4 शिट्ट्या काढून घेणार आहोत. तर इथे आपले हरभरेसुद्धा उकडून झालेले आहेत, त्याचबरोबर आपल्याला उर्वरित काय काय साहित्य लागते ते बघून घेऊया. इथे मी 1 पिंच हिंग घेतलेला आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर. आपण चणे शिजताना ऑलरेडी मीठ टाकलेलं म्हणून मी इथे थोडंसंच मीठ घेतलेलं आहे. 1 टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे. 1 टीस्पून काळा मसाला घेतलेला आहे. लाल तिखट, हळद आणि इथे मी वाटण तयार करून घेतलेलं आहे. तर सर्वात अगोदर हे वाटण मी कसं तयार केलं ते बघून घेऊया. तर सर्वात अगोदर आपण मसाला वाटून घेणार आहोत, तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया. तर इथे मी 4 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून भाजून घेतलेले आहेत. 1/2 वाटी सुकं खोबरं हे सुद्धा भाजून घेतलेलं आहे. 2 इंच अद्रक चिरून घेतलेलं आहे. 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. इथे काही कोवळे कोथिंबीरीचे देठ घेतलेले आहेत. 1 मुठभर हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे आणि 1/2 चमचा जिरं आणि 1/2 चमचा धने आपण कुटून भाजून घेतलेले आहेत. तर हे सर्व आपण जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. सर्व जिन्नसनी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत, तर त्यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करणार आहोत आणि हे मिक्सरला वाटून घेणार आहोत. तर इथे आपला मसाला वाटून तयार झालेला आहे. वाटण तर आपलं तयार झालेलं आहे. आता आपण भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. तर त्यासाठी मी इथे गॅसवरती एक कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये 4 टेबलस्पून तेलसुद्धा टाकून घेतलेलं आहे. तर त्यावरती आपण हिंग टाकून घेणार आहोत. त्याचबरोबर आपण जो वाटण तयार करून घेतलेलं ते यामध्ये टाकून घेणार आहोत. तर वाटण आपण 2 मिनिटांसाठी परतून घेणार आहोत. वाटण इथे आपण परतून घेतलेलं आहे, तर त्यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी ॲड करणार आहोत आणि ही सुद्धा छान परतून घेणार आहोत. वाटण आणि टोमॅटोची प्युरी आपण व्यवस्थित इथे मिक्स करून घेतलेली आहे. आता आपल्याला यामध्ये कोरडे मसाले ॲड करायचे आहेत. तर सर्वात अगोदर आपण 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा लाल तिखट, 1 टीस्पून काळा मसाला, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ ॲड करायचं आहे. आता आपण हे सर्व मसाले छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या भाजीला स्वाद खूप छान येईल. मसाला इथे आपण छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता मस्त असा दिसतोय तो. तर आता आपण त्यामध्ये जे हरभरे शिजवून घेतलेले आहेत ते टाकून घेणार आहोत. तर मी पाणीसुद्धा यामध्ये ॲड करते त्याचं. तर आता आपण हे एकजीव करून घेऊया. वरतून आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेणार आहोत आणि यावर झाकण ठेवून 1-5 मिनिटांसाठी आपण वाफ काढून घेणार आहोत. तो गॅस आपल्याला मीडियम करून घ्यायचा आहे. 4 ते 5 मिनिटं झालेले आहेत, तर झाकण उघडून बघूया. आपले चणे तर उकडलेले होते. काही ठिकाणी याला चणे आणि काही ठिकाणी हरभरेसुद्धा म्हणतात. तर या पद्धतीने व्यवस्थित त्याला मसालासुद्धा लागलेला आहे आणि एवढी ग्रेव्ही मी याला ठेवून घेतलेली आहे. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ग्रेव्ही ठेवायची असेल तर तुम्ही ठेवू शकता. तर गॅस आपण बंद करून घेऊया आणि पटापट याची प्लेटिंग करून घेऊया.
तर अशा प्रकारे इथे आपली काळा मसाल्याची झणझणीत हरभऱ्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे. ही तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता. त्यासोबत ही अगदी अप्रतिम लागते. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, ईट हेल्दी, लिव्ह हेल्दी.